शिंदखेडा तालुक्यातील निंबुळ गावी यंदा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निंबुळ गावात कोरोनामुळे गेल्या 3 वर्षांपासून कोणताही सण साजरा केला नव्हता, मात्र यंदाचा पोळा सण शेतकऱ्यांनी उत्साहात आणि आनंदात साजरा केला. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील एका पिढीतील तब्बल 65 जण गमावल्यामुळे श्रावण महिन्यात कानबाई उत्सव साजरा करता आला नाही. श्रावणाच्या शेवटी शेवटी का होईना, पण शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहाने साजरा केला. संपूर्ण गाव एक कुळाचे असल्यामुळे सुतक पडल्यावर बहुतेक कुटुंबातील सदस्यांना कोणताही धार्मिक विधी अथवा सण साजरा करता येत नाही, परंतु पोळ्याला कोणतीही विधी होत नसल्याने सर्व गावकऱ्यांनी सण साजरा केला. पूर्वी पहाटे लवकर उठून सर्व गुरांना तापी नदीवर स्नान करण्यासाठी घेऊन जात असत. सकाळी गुरे धुणे, मंदिरांवर घरून घागरीने देवांना पाण्याने स्नान करणे व प्रत्येक मंदिरावर नारळ फोडून त्या खोबऱ्याच्या प्रसादावरच उपवास धरून गुरांना हिरवा चारा कापून आणल्यावर त्यांची रंगरंगोटी व नवीन दोर, नाथा, शिरदे, शेल, मोरखीने सजवून शिंगांना फुगे, अंगावर झूल टाकून बँड अथवा डप लावून वाजत गाजत मिरवणूक काढून पोळा फोडणे हे लगभग यावर्षी निंबुळ येथे शेतकऱ्यांना अनुभवास आले. या समयी कोणताही अनुचित प्रकार, अपघात अथवा भांडण होणार नाही याची काळजी गावातील सर्व ज्येष्ठ समाजसेवक व राजकीय नेते मंडळींनी घेतली होती.